सो नेक्स्ट लेक्चर आहे आपला सीड क्वालिटी, आणि या सीड क्वालिटी मध्येच फोर्थ लेक्चर जो आहे सिलेबस वाइज डिफरंट क्लासेस ऑफ सीड ते सुद्धा यामध्ये कव्हर होते. तर बघा ऑब्जेक्टिव्ह मल्टिप्लिकेशन ऑफ क्वालिटी सीड अंडर व्हिजिलंट सुपरविजन ऑफ ब्रीडर ऑफ सीड सर्टिफिकेशन एजन्सी टू डिस्ट्रीब्यूट क्वालिटी सीड ऑफ नोटिफाईड व्हरायटीज फॉर सोईंग पर्पज. मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे आपला सीड क्वालिटीचा, तर आपल्याला काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन ऑफ क्वालिटी सीड म्हणजे ब्रीडरच्या सुपरविजनमध्ये म्हणजे सीड सर्टिफिकेशन एजन्सीमध्ये जे काही ब्रीडर असतील त्यांच्या सुपरविजनमध्ये आपल्याला क्वालिटी सीड मल्टिप्लाय करायचे, आणि ते क्वालिटी सीड आपल्याला सोईंग पर्पजसाठी डिस्ट्रीब्यूट करायचे, हा आपला उद्देश आहे. सो सीड ऑफ नोटिफाईड व्हरायटीज आर मल्टिप्लाय इन फोर टायर सिस्टीम, चार टायर सिस्टीममध्ये ते मल्टिप्लाय केले जातात बाय द इन्व्हॉल्वमेंट ऑफ ICAR इन्स्टिट्यूट असतील, त्यामध्ये स्टेट ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज असतील, स्टेट किंवा नॅशनल सीड कॉर्पोरेशन असतील, आणि सीड सर्टिफिकेशन एजन्सीज असतील. तर या सगळ्यांच्या इन्व्हॉल्वमेंटमध्ये आपण काय करतो तर चार टायर सिस्टीममध्ये सीड डेव्हलप मल्टिप्लाय करतो. त्यामध्ये बघा फर्स्ट आहे न्यूक्लियस सीड. न्यूक्लियस सीड दिस इज 100% जेनेटिक प्युअर सीड विथ फिजिकल प्युरिटी प्रोड्युस्ड अंडर द डिरेक्ट सुपरविजन ऑफ कन्सर्न प्लांट ब्रीडर, म्हणजे प्लांट ब्रीडरच्या सुपरविजनमध्ये ही प्युअर सीड जेनेटिकली प्युअर सीड फिजिकल इम्प्युरिटीसोबत प्रोड्यूस केली जाते. दुसरं आहे ब्रीडर्स सीड, बेसिक सीड आहे आणि ब्रीडर्स सीडमध्ये 100% काय असते जेनेटिक प्युरिटी असते, आणि ब्रीडर्स सीडचा कलर कोणता असतो गोल्डन येलो कलर. सो ब्रीडर्स सीड दिस इज द प्रोजेनी ऑफ न्यूक्लियस सीड मल्टिप्लाइड इन लार्ज एरिया. न्यूक्लियस सीडची प्रोजेनी आहे ही, म्हणजे न्यूक्लियसपासून ब्रीडर, ब्रीडरपासून फाउंडेशन, फाउंडेशनपासून सर्टिफाईड सीड असं तयार केलं जातं, लक्षात ठेवा. तर न्यूक्लियस सीडची प्रोजेनी आहे लार्ज एरियामध्ये मल्टिप्लाय केली जाते अंडर सुपरविजन ऑफ प्लांट ब्रीडर आणि कमिटीनी मॉनिटर केली जाते ही, लक्षात ठेवा. सो इट प्रोव्हाइड्स 100% सेंट फिजिकल अँड जेनेटिक प्युअर सीड फॉर प्रोडक्शन ऑफ फाउंडेशन सीड. तर फाउंडेशन सीड प्रोड्यूस करण्यासाठी हे काय करते तर आपल्याला जेनेटिकली प्युअर सीड प्रोव्हाइड करते ब्रीडर सीड, अँड गोल्डन येलो कलर्ड सर्टिफिकेट इज इश्यूड फॉर दिस कॅटेगरी बाय प्रोडक्टिंग एजन्सी. जी काही एजन्सी प्रोडक्ट करते हे प्रोड्यूस करते त्यांच्याकडून गोल्डन येलो कलर्ड सर्टिफिकेट इश्यू केलं जातं. देन ब्रीडरपासून फाउंडेशन सीड तयार केलं जातं. तर फाउंडेशन सीडमध्ये बघा प्रोजेनी ऑफ ब्रीडर सीड इज हँडल्ड बाय रिकॉग्नाइज सीड प्रोड्युसिंग एजन्सी इन पब्लिक अँड प्रायव्हेट सेक्टर अंडर द सुपरविजन ऑफ सीड सर्टिफिकेशन एजन्सी इन सच अ वे दॅट इट्स क्वालिटी इज मेंटेन्ड अकॉर्डिंग टू प्रिस्क्राइब स्टँडर्ड. जे काही स्टँडर्ड प्रिस्क्राईब केले गेलेलं आहे त्या स्टँडर्डनुसार पब्लिक किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये ह्या ब्रीडर सीड हँडल केले जातात फाउंडेशन सीड प्रोड्यूस करण्यासाठी, आणि सुपरविजन कोण करतं त्यामध्ये सीड सर्टिफिकेशन एजन्सी सुपरविजन करते, आणि याची क्वालिटी आहे तशी मेंटेन ठेवली जाते ब्रीडर सीडची फाउंडेशन सीड तयार करण्यासाठी, ठीक आहे. सो सीड सर्टिफिकेशन एजन्सी इश्यूज ए व्हाईट कलर सर्टिफिकेशन फॉर फाउंडेशन क्लास सीड. आपण बघितलेलं आहे ब्रीडर्स क्लास सीडसाठी गोल्डन येलो टॅग असतो आणि सीड फाउंडेशन सीडसाठी व्हाईट कलर टॅग असतो. फाउंडेशन सीड इज परचेस्ड बाय सीड कॉर्पोरेशन फ्रॉम सीड ग्रोवर. जसं की सजेशन दिलं गेलेलं होतं वर, तसं फाउंडेशन सीड हे सीड कॉर्पोरेशन काय करतं सीड ग्रोवरपासून परचेस करतं, आणि फाउंडेशन सीड कॅन अगेन बी मल्टिप्लाइड बाय सीड कॉर्पोरेशन इन द इव्हेंट ऑफ इट्स शॉर्टेज विथ सिमिलर सीड सर्टिफिकेशन स्टँडर्ड. तर सीड सर्टिफिकेशनचा जो स्टँडर्ड असेल त्याच्या मदतीनं जर शॉर्टेज जर झाला फाउंडेशन सीडचा तर सीड कॉर्पोरेशन काय करतं अगेन त्याचं मल्टिप्लिकेशन करतं. देन फाउंडेशन सीड हे सर्टिफाईड सीड बनवण्यासाठी अजून वापरतात. तर बघा सर्टिफाईड सीड इज द प्रोजेनी ऑफ फाउंडेशन सीड प्रोड्यूस्ड बाय रजिस्टर्ड सीड ग्रोवर, म्हणजे रजिस्टर्ड सीड ग्रोवर फाउंडेशन सीड ग्रो करतात कशासाठी सर्टिफाईड सीड प्रोड्यूस करण्यासाठी, आणि त्यामध्ये सुपरविजन कोणाचं असतं अंडर द सुपरविजन ऑफ सीड सर्टिफिकेशन एजन्सी बाय मेंटेनिंग सीड क्वालिटी. सीड क्वालिटी मेंटेन ठेवली जाते ॲज पर मिनिमम सीड सर्टिफिकेशन स्टँडर्ड, ठीक आहे. अँड सीड सर्टिफिकेशन एजन्सी इश्यूज अ ब्ल्यू कलर, निळा कलर असतो, शेड ISI नंबर 104 अझ्युर ब्ल्यू सर्टिफिकेट. लक्षात ठेवा ब्रीडर सीडला गोल्डन येलो कलर असतो, फाउंडेशन सीडला व्हाईट कलर असतो, सर्टिफाईड सीडला ब्ल्यू कलर असतो. न्यूक्लियस सीड इट इज हँडफुल ऑफ ओरिजिनल सीड ऑब्टेन फ्रॉम सिलेक्टेड इंडिव्हिज्युअल प्लांट्स ऑफ पर्टिक्युलर व्हरायटी ऑफ मेंटेनन्स अँड प्युरिफिकेशन बाय ओरिजिनेटिंग ब्रीडर. सुरुवातीचा सीड आपला बेसिक न्यूक्लियस,
It is further multiplied and maintained under the supervision of qualified plant breeder to provide breeder seed. आपण वरच बघितले, हे रिपीट झाले, फक्त थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिली यामध्ये की हा ब्रीडर काय करतो तर न्यूक्लियसिड प्रोड्यूस करतो आणि या न्यूक्लियसिड पासून ब्रीडर सीड बनवल्या जातात. दिस फॉर्म्स द बेसिस फॉर फर्दर सीड प्रोडक्शन अँड इट हॅज द हायेस्ट जेनेटिक प्युरिटी अँड फिजिकल प्युरिटी. आता बघा, न्यूक्लियसिड पाच चार क्लासेस आहेत. पहिलं न्यूक्लियसिड, न्यूक्लियसिडमध्ये हायर जेनेटिक प्युरिटी असते आणि न्यूक्लियस सीड हे न्यूक्लियसिडपासून ब्रीडर सीड बनवले जातात. नंतर न्यूक्लियसिडमध्ये न्यूक्लियसिडला माझ्या माहितीनुसार टॅग नसतो. न्यूक्लियसिडपासून ब्रीडर बनवले जातं. ब्रीडरमध्ये 100% जेनेटिक प्युरिटी असते आणि ब्रीडर सीडला गोल्डन येलो टॅग असतो. नंतर ब्रीडरपासून फाउंडेशन सीड बनवली जाते. फाउंडेशन सीडमध्ये 98% जेनेटिक प्युरिटी असते आणि फाउंडेशन सीडला व्हाईट कलर टॅग असतो. फाउंडेशन सीडपासून सर्टिफाईड सीड बनवली जाते. सर्टिफाईड सीडला ब्ल्यू कलर टॅग असतो. हे लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट क्लासेस आहेत हे कॉम्पिटिटिव्हसाठी. आता आपण मेन चॅप्टरकडे येऊया, सीड क्वालिटी. थॉम्सन डिफाईन्ड सीड क्वालिटी ॲज अ मल्टिपल कन्सेप्ट कम्प्राइजिंग सेव्हरल कंपोनंट अँड देअर रिलेटिव्ह इम्पॉर्टन्स इन डिफरंट सर्कमस्टन्सेस अँड लेड मच एम्फॅसिस. तर बघा, सीड क्वालिटीमध्ये काय केलं जातं, सीड क्वालिटीचे डेफिनेशन दिले थॉम्सननी 1979 अँड मल्टिपल कन्सेप्ट आहे कम्प्राइजिंग सेव्हरल कंपोनंट. सेव्हरल असे कंपोनंट यामध्ये प्रेझेंट आहेत आणि त्याचा रिलेटिव्ह इम्पॉर्टन्स आहे डिफरंट सर्कमस्टन्सेसमध्ये. आणि सगळ्यात जास्त फोकस कशावर आहे तर ॲनालिटिकल प्युरिटी किंवा फिजिकल प्युरिटी, नंतर स्पेसिस प्युरिटी किंवा जेनेटिक प्युरिटी, फ्रीडम फ्रॉम वीड, वीडपासून फ्रीडम साठी आपण डेव्हलप करतो सीड क्वालिटी. त्यानंतर जर्मिनेशन पर्सेंटेज असेल, सीड विगर अँड हेल्थ असेल, सीड मॉइश्चर कंटेंट असेल, सीड साईज वेट आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असेल. तर सीड क्वालिटी कॅरेक्टर, बघा, म्हणजे सीड क्वालिटी, सीडची क्वालिटी चांगली आपण कशावरून म्हणू शकतो, तर इट शुड बी सुपेरियर टू एक्झिस्टिंग व्हरायटी. अ गुड सीड शुड हॅव द फॉलोइंग क्वालिटी कॅरेक्टर. पहिलं इम्प्रूव्हड व्हरायटी. तर काय म्हटलं आहे, इट शुड बी सुपेरियर टू एक्झिस्टिंग व्हरायटी. आपल्याकडे जी व्हरायटी अवेलेबल आहे त्यापेक्षा ती सुपेरियर पाहिजे. म्हणजे आपल्या व्हरायटीमध्ये जे काही प्रॉब्लेम आहेत ते त्यामध्ये नसले पाहिजे. ठीक आहे, आपल्याकडे जी व्हरायटी अवेलेबल आहे त्यापेक्षा ती सुपेरियर पाहिजे. अँड द यील्ड शुड बी हायर बाय 20-25% दॅन द एक्झिस्टिंग व्हरायटी. आपल्याकडे जी व्हरायटी अवेलेबल आहे किंवा एक्झिस्टेड आहे त्यापेक्षा 20-25% इम्प्रूव्ह व्हरायटीचं यील्ड जास्त पाहिजे. अँड इट शुड हॅव सम डिझायरेबल ॲट्रिब्यूट्स लाईक डिसीज रेजिस्टन्स पाहिजे, त्यामध्ये ड्रॉट रेजिस्टन्स पाहिजे, साल्ट टोलरन्स पाहिजे त्यामध्ये. एक मिनिट, साल्ट टोलरन्स पाहिजे त्यामध्ये आणि गुड यील्ड पोटेन्शियल पाहिजे. इम्प्रूव्ह व्हरायटी आपण कधी म्हणू शकतो, तर ती एक्झिस्टिंग व्हरायटीपेक्षा सुपेरियर पाहिजे. 20-25% त्यामध्ये 20-25% त्याचा यील्ड जास्त पाहिजे आपल्या व्हरायटी अवेलेबल व्हरायटीपेक्षा. आणि त्यामध्ये डिसीज रेजिस्टन्स पाहिजे, ड्रॉट रेजिस्टन्स पाहिजे, साल्ट टोलरन्स पाहिजे आणि गुड यील्ड पोटेन्शियल पाहिजे त्यामध्ये. तर जेनेटिक प्युरिटी बघा, सेकंड क्वालिटी कॅरेक्टर कुठला आहे तर जेनेटिक प्युरिटी. द सीड शुड बी ट्रू टू टाईप पाहिजे अँड द सीड शुड पजस ऑल जेनेटिक क्वालिटीज किंवा कॅरेक्टर. सगळ्या जेनेटिक क्वालिटी किंवा कॅरेक्टर त्यामध्ये पाहिजेत विच द ब्रीडर हॅज प्लेस्ड इन द व्हरायटी. तर ब्रीडरनी ज्या व्हरायटी त्यामध्ये प्लेस, सॉरी, ज्या कॅरेक्टर त्यामध्ये प्लेस केलेले आहेत, ज्या क्वालिटी कॅरेक्टर, ते त्यामध्ये सगळे पाहिजेत. अँड जेनेटिक प्युरिटी हॅज डिरेक्ट इफेक्ट ऑन यील्ड. जर एखादा जरी कॅरेक्टर त्यामध्ये अवेलेबल नसला जो ब्रीडरने प्लेस केला आहे, तर काय होणार आहे की त्याचा डिरेक्टली इफेक्ट यील्डवर होणार आहे आपल्या. इफ देअर इज ने डिटेरिएशन, देअर वुड बी प्रपोर्शनेट डिक्रीज इन द यील्ड ऑर प्रॉपर एनी, बरं का, एनी डिटेरिएशन. जर त्यामध्ये एखादरी कॅरेक्टरमध्ये डिटेरिएशन असेल तर काय होणार आहे की आपला यील्ड परफॉर्मन्स कसा होणार आहे, डिक्रीज होणार आहे. इथे काय पाहिजे, इफ देअर इज अ एनी डिटेरिएशन पाहिजे, बरं का, नाही झालं आहे तिथं. देन थर्ड सीड क्वालिटी काय आहे तर फिजिकल प्युरिटी. आता आपण बघितली इम्प्रूव्ह व्हरायटी कशी पाहिजे किंवा जेनेटिक प्युरिटी कशी असली पाहिजे. आता आपल्याला बघायचं फिजिकल प्युरिटी. फिजिकल प्युरिटी ऑफ सीड लॉट रेफर्स टू फिजिकल कंपोजिशन ऑफ सीड लॉट. सीड लॉटचा फिजिकल कंपोजिशन कसा आहे,
अ सीड लॉट इज कंपोज ऑफ प्युअर सीड, इनर इनर मॅटर, ब्रोकन सीड, अंडरसाइज सीड, सॉइल अँड डस्ट पार्टिकल, वीड सीड्स अँड ओसीएस एक्सेट्रा. तर सीड लॉटमध्ये हे सगळं असतं. तर आपल्याला फिजिकल प्युरिटी पाहिजे सीड क्वालिटी मेंटेन ठेवण्यासाठी. ठीक आहे, हायर द कंटेंट ऑफ प्युअर सीड बेटर वुड बी सीड क्वालिटी. जेवढा प्युअर सीड जास्त असतील तेवढे सीड क्वालिटी आपली जास्त असणार. आणि प्युअर सीड टुगेदर विथ जर्मिनेशन गिव द प्लांटिंग व्हॅल्यू ऑफ सीड लॉट. ठीक आहे, जर्मिनेशन झाल्यानंतर काय करते तर प्लांटिंग व्हॅल्यू देते आपल्याला सीड व्हॅल्यूची, सीड लॉटची. ठीक आहे, तर तीन कॅरेक्टर आपण बघितले. कुठले? इम्प्रूव्ड व्हरायटी, जेनेटिक प्युरिटी आणि फिजिकल प्युरिटी. नेक्स्ट कॅरेक्टर आहे सीड जर्मिनेशन अँड विगर. सीड जर्मिनेशन रेफर्स टू ॲबिलिटी ऑफ अ सीड वेन प्लांटेड अंडर नॉर्मल सोईंग कंडिशन्स टू गिव्ह राईज टू नॉर्मल सीडलिंग. म्हणजे सीडची जी ॲबिलिटी आहे नॉर्मल सीडलिंग तयार करण्याची, त्याला आपण सीड जर्मिनेशन म्हणतो. आणि सीड विगर म्हणजे काय? रेफर्स टू सम टोटल ऑफ ऑल सीड ॲट्रिब्यूट दॅट गिव इफेक्टिव्ह प्लांट स्टँड इन द फील्ड. म्हणजे जो काही आपण प्लांट सीडपासून जो काही प्लांट आपला तयार होणार आहे त्यामध्ये सगळे सीडचे ॲट्रिब्यूट, सगळे सीडचे कॅरेक्टर पाहिजेत. ठीक आहे, त्याला आपण सीड विगर म्हणतो. सीड जर्मिनेशन म्हणजे नॉर्मल सीडलिंग ग्रो होण्यासाठी त्यामध्ये त्याची जी काही ॲबिलिटी आहे त्याला आपण सीड जर्मिनेशन म्हणतो. आणि सीड विगर कशाला म्हणतो तर जे सगळे ॲट्रिब्यूट जे आपल्याला पाहिजेत त्याची सगळी टोटल मिळून जो प्लांट तयार होतो त्याला आपण सीड विगर म्हणतो. हायर द जर्मिनेशन पर्सेंटेज अँड विगर गिव्ज ॲड्युकेट प्लांट पॉप्युलेशन युनिफॉर्म ग्रोथ. म्हणजे जेवढा जर्मिनेशन पर्सेंटेज आणि विगर पर्सेंटेज जास्त असेल तेवढा आपल्याला युनिफॉर्म ग्रोथ भेटते, विच हॅव परफॉर्म इफेक्ट ऑन ईल्ड अँड डिटरमाइन द प्लांटिंग व्हॅल्यू ऑफ सीड. म्हणजे ईल्डसुद्धा आपली इन्क्रीज होते आणि सीडची प्लांटिंग व्हॅल्यूसुद्धा इन्क्रीज होते. फिफ्थ कॅरेक्टर आहे फ्रीडम फ्रॉम वीड अँड अदर क्रॉप सीड. म्हणजे वीड पासून फ्रीडम आणि अदर क्रॉप सीडपासून फ्रीडम. सो दिस इज अन एक्सटेन्शन ऑफ फिजिकल प्युरिटी डिस्क्राइब्ड हियर. म्हणजे फ्रीडम फ्रॉम वीड म्हणजे एक फिजिकल प्युरिटीचा पार्टच आहे तो. अँड देर आर सर्टन वीड स्पेसिस, वेगवेगळे वीड स्पेसिस प्रेझेंट आहेत विच आर व्हेरी हार्मफुल टू क्रॉप अँड वन्स एस्टॅब्लिश्ड दे आर डिफिकल्ट टू इरिगेट. एकदा जर वीड जर आला आपल्या क्रॉपमध्ये तर एकतर ते काय म्हणतो आपण हार्मफुल आहे आपल्या क्रॉपसाठी, आणि एकदा जर तो इस्टॅब्लिश झाला तर इरॅडिकेट करणं किंवा ते काढून टाकणं खूप अवघड आहे. सो अन ॲब्सोल्यूट फ्रीडम फ्रॉम सीड ऑफ सच स्पेसिस, सॉरी इथं फ्रीडम फ्रॉम वीड पाहिजे बरं का, सीड झालं आहे. सो अन ॲब्सोल्यूट फ्रीडम फ्रॉम वीड ऑफ सच स्पेसिस इज हायली डिझायरेबल अँड इज वन ऑफ द इम्पॉर्टंट क्रायटेरिया फॉर डिटर्मायनिंग प्लांटिंग क्वालिटी ऑफ सीड. तर वीडपासून आपल्याला त्या सीडला किंवा व्हरायटीला फ्रीडम पाहिजे जेणेकरून ते नंतर आपल्याला इरॅडिकेट करण्यासाठी प्रॉब्लेम येऊ नये म्हणून. सिक्स्थ फॅक्टर आहे सीड हेल्थ. सीड हेल्थ रेफर्स टू द प्रेझेन्स ऑर ॲबसेन्स ऑफ डिसीज ऑर्गॅनिझम किंवा इन्सेक्ट पेस्ट ऑन दी सीड. सीड हेल्थ म्हणजे काय? तर त्या सीडवर कुठला डिसीज आहे की नाही किंवा पेस्ट आहे की नाही, बरोबर आहे ना. अँड दी क्वालिटी ऑफ सीड लॉट डिपेंड्स ऑन इट्स हेल्थ, हेन्स द सीड शुड बी फ्री फ्रॉम द सीड बॉर्न डिसीज अँड इन्सेक्ट पेस्ट. तर सीड बॉर्न डिसीज किंवा इन्सेक्ट पेस्टपासून कशी पाहिजे तर फ्री पाहिजे, तेव्हा आपण म्हणू शकतो की आपल्या सीडची हेल्थ खूप चांगली आहे. नंतर सीड मॉइश्चर. द सीड मॉइश्चर इज मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन डिटरमाइनिंग सीड जर्मिनेशन अँड व्हायबिलिटी ड्युरिंग स्टोरेज. सीड मॉइश्चर खूप इम्पॉर्टंट आहे. स्टोरेजमध्ये जर मॉइश्चर जर जास्त असेल तर सीड ते खराब होऊ शकतात किंवा At high seed moisture content, there is a high incidence of pest attack and at moisture content above 16% seed get heated and the visibility is lost. तर काय होऊ शकतं? हाय जर सीड मॉइश्चर असेल तर त्याच्यावर पेस्ट अटॅक करू शकतो आणि 16% वर जर मॉइश्चर त्यामध्ये जर प्रेझेंट असेल तर काय होतं की सीड गेट हिटेड आणि त्याची व्हायबिलिटी किंवा जर्मिनेशन होण्याची जी कॅपॅसिटी आहे ती लॉस्ट होते. हेन्स द सीड्स शुड बी स्टोर्ड ॲट सेफ मॉइश्चर लेवल्स ऑफ 11-13%. म्हणजे 11-13% मॉइश्चर असणाऱ्या ह्याच्यामध्येच आपल्याला ते ठेवायचं आहे. इथे तुम्हाला एक क्वेश्चन बनतो आहे की सीड शुड बी स्टोर्ड ॲट मॉइश्चर लेवल ऑफ 100% क्वेश्चन बनतो. आपल्याला ते माहीत पाहिजे की 11-13% मॉइश्चरमध्येच आपण तो स्टोअर करू शकतो, 16%च्या वर मॉइश्चर पर्सेंटेज नाही गेला पाहिजे.
आठवं कॅरेक्टर आहे सीड साईज वेट अँड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. सीड साईज वेट अँड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, तर सीड साईज वेट अँड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी हॅज बीन फाउंड टू हॅव पॉझिटिव्ह कोरिलेशन विथ सीड जर्मिनेशन अँड व्हिगर इन मेनी क्रॉप. तर ह्यांचा खूप मोठा परिणाम होतो सीड जर्मिनेशन आणि सीड व्हिगरवर, सीड साईजचा किंवा वेटचा किंवा त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा. अँड देअर फॉर द सीड शुड बी बोल्ड विथ हाय स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. सीड कशी पाहिजे? बोल्ड पाहिजे आणि त्याला हाय स्पेसिफिक ग्रॅव्हिटी पाहिजे. देन सीड कलर, द कलर ऑफ द सीड ऑफन रिफ्लेक्ट द कंडिशन ड्युरिंग सीड मॅच्युरेशन. तर सीडच्या कलरवरून आपण ठरवू शकतो की सीड मॅच्युअर झालंय की नाही, बरोबर आहे. द फार्मर्स फ्रॉम एन्शियंट टाइम्स हॅव रिगार्डेड गुड नॉर्मल शाईन ॲज इनव्हेरेबल क्वालिटी गाईड. म्हणजे सुरुवातीच्या काळापासून फार्मर्सनी गुड नॉर्मल शाईन इनव्हेरेबल क्वालिटी गाईड म्हणून त्यांनी वापरलेला आहे. अँड द कलर अँड शाईन डिटेरिएट्स ओनली वेन द वेदर कंडिशन्स आर ॲडवर्स ड्युरिंग मॅच्युरेशन ऑर वेन इन्सेक्ट इन्फेस्ट द क्रॉप किंवा वेन इट इज हँडल बॅडली. म्हणजे कलर आणि शाईन तेव्हाच जाते सीडची जेव्हा ते मॅच्युरेशनच्या पिरियडमध्ये वेदर कंडिशन तिची वेगळी असते किंवा इन्सेक्टनी इन्फेस्ट केलेलं असतं त्याच्यावर, किंवा जर ते बॅडली आपण हँडल केलं तर त्याचे कलर आणि शाईन जाऊ शकते. द सीड लॉट्स हॅविंग हाय जेनेटिक प्युरिटी, हाय जर्मिनेशन अँड विथ अ मिनिमम अमाऊंट ऑफ इनर्ट मॅटर वीड सीड्स. तर बघा, द सीड लॉट्स हॅविंग हाय जेनेटिक प्युरिटी, हाय जर्मिनेशन अँड विथ अ मिनिमम अमाऊंट ऑफ इनर्ट मॅटर वीड सीड्स अँड अदर क्रॉप सीड्स अँड आर फ्री फ्रॉम डिसीजेस इट्स सेड टू बी हाय क्वालिटी. अँड इफ इट्स लॅकिंग ऑफ दिस इट इज सेड टू बी ऑफ लो क्वालिटी. म्हणजे एखाद्या सीडमध्ये जर हाय जेनेटिक प्युरिटी असेल, हाय जर्मिनेशन असेल, मिनिमम अमाऊंट ऑफ इनर्ट मॅटर असेल आणि फ्रीडम फ्रॉम वीड असेल, फ्रीडम फ्रॉम वीड्स अँड अदर क्रॉप सीड्स असतील तर आपण म्हणू शकतो, किंवा फ्री फ्रॉम डिसीजेस असेल तर आपण म्हणू शकतो की आपली सीड हाय क्वालिटीची आहे. आणि जर त्यामध्ये हे सगळे कॅरेक्टर नसतील तर आपण म्हणतो की सीड क्वालिटी लो आहे.